पेण तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आलंय. अलिबागमध्ये कार्यरत एका पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यावर अत्याचाराचा गुन्हा पेण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालाय. या प्रकरणातील आरोपीचं नाव योगेश पाटील असं असून तो पेण तालुक्यातील रावे गावातील रहिवासी आहे. मागील 7 वर्ष लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप योगेशवर पीडितेने केलाय. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. योगेशच्या जाचाला कंटाळून पीडित तरुणीनं आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर तिने योगेशशी बोलणं बंद केलं होतं. तरीही योगेशने तिला संपर्क करण्यास सुरुवात केली आणि पुन्हा लग्नाचं खोटं आश्वासन देत शरीरसुखाची मागणी तो करू लागल्याचं तक्रारीत म्हटलंय. विविध ठिकाणी नेत आपलं शारीरिक शोषण केल्याचं या तरुणीचं म्हणणं आहे. तक्रारदार पीडित मुलीनं अनेक वेळा लग्नाचा तगादा लावला असता आरोपीनं मारहाण केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. आरोपीने अनेक वेळा फोन घेण्यास नकार दिला, तसेच पीडितेला मोबाईलवर ब्लॉक केलं असल्याचं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलंय. योगेश पाटील हा लग्न न करता आपला वापर फक्त शरीर सुखासाठी करत आहे हे लक्षात आल्यानंतर पीडितेने पेण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. पेण पोलिसांनी योगेश पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अलिबाग न्यायालयात त्याला हजर केलं असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस करतायत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.